शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. फार चुकीचं आहे. तुम्ही कधी आला होता इथं क्वारंटाईन सेंटरला? 3 दिवस आज 4 दिवस. तुमच्या सगळ्या अडचणी सांगा. काहीच नाही आहे कुणाला. लेडीजला चांगली सोय नाही आहे, बाथरूम नाही आहे, आंघोळीला पाणी नाही आहे, जेवण बरोबर नाही आहे, नाश्ता नाही आहे वेळेवर. सगळे अडचण अडचण. आता डबे घेऊन येतात म्हणलं तर गेट सुद्धा मोठं बंद करून ठेवलेत की घरच्यांचे डबे येऊन देत नाहीत म्हणून. मग कसं इथं राहायचं आम्ही? त्यामुळे आम्ही आता बाहेर पडलेलो. अजिबात चांगलं नाही. पाणी प्यायला बाहेर सोडा म्हटलं तर बाथरूम मधलं पाणी प्या. जेवण चांगलं साहेब चांगलं द्या म्हटलं तर जेवायचं. जेवणात उपाशी मारा असली भाषा वापरले. आणि आम्ही ड्युटी राहणार तर दाखवलं असतं, बघितलं असतं. महाराजा धमक्या द्यायला सारखं द्यायला का आम्हाला? आम्हाला कुठल्या प्रकारची सुरक्षा नाही. ड्युटीवर आहे म्हणूनच ठीक आहे. जर बाहेर आला तर बघतो तुम्हाला, नक्कीच देतो म्हणाला. बाहेर आल्यानंतर आपण पण डॉनच आहे. त्यांनी इथं जसं डॉन आहे तसं गेटच्या बाहेर आपण पण डॉनच आहे. पेशंट मानसिकरित्या आपण पेशंट आहे. आपण पण नीट राहतो. आपण पण डॉनच आहे गेटच्या बाहेर गेल्यानंतर. पण त्यांनी ही भाषा वापरणं चुकीची आहे. मला बी काय त्रास नाही. मी आजारी दिसतो का तुम्हाला कुणाला? शुगरचा पेशंट आहे, बीपीची पेशंट आहे. सकाळ सकाळी 7:30-8 खाली नाश्ता नाही, काही नाही. नाश्ता नाही, आमचं सोडा. सकाळी व्हिडिओ काढलेला सांगा. आमच्या पप्पाकडे सुटकर एवढंच म्हणजे विनंती आहे तुम्हाला. इथं त्यांची ट्रीटमेंट होत नाही आहे. जे पाहिजे ते होत नाही आहे त्यांचं. प्लीज प्लीज तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करत आहे तर आमच्यासोबत पाठवा. आम्ही काहीतरी करू, कारण वेळ गेली की कोणी काही करू शकत नाही. एवढंच विनंती आहे. जेवण सुद्धा कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करताना काही पेशंटचे आज सकाळी मला कॉल आलाय की इथं प्याला पाणी नाही आहे, जेवाचं टाईम नाही, अन्न नाही आहे, चहा नाही आहे. आयुक्त साहेबांना सांगून सुद्धा करून सुद्धा पण हे लोकांचे अब्द होत असले तर माझी आयुक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर तुमच्या हातनं होत नसले तर ज्यांच्या घरात स्वतंत्र घर आहेत त्यांना स्वतंत्र बाथरूम आहे, स्वतंत्र राहण्याची सोय आहे, त्यांना तुम्ही होम क्वारंटाईन करा. कारण की इथं लोकांना आणून येतो, तुम्ही जिवंत मारू नका. माझी एवढीच विनंती आहे. आणि मी वारंवार गेलं तर माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली आज भारत जाधव साहेब संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या काही पक्षांना अडचण राष्ट्रवादीला भरपूर यायला लागलेत. अडचण लोकांची अडचण. आणि त्यांना निरोप देऊन सुद्धा आयुक्त साहेबांना निरोप दिला. सुद्धा तर असं करत असले नाहीला जाणे मला मुख्यमंत्र्यांनी ना आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजेश टोपे यांना पत्र पाठवण्यात येत आहे. माझी एवढीच विनंती की इथला स्टाफ तुम्हाला हात ना होत नसेल तर तुम्ही बदली करा, दुसरा स्टाफ भरा. एवढंच माझी विनंती आहे.